बुधवार 13 जानेवारी 2021 रोजीचे सोलापूर महापालिका हद्दीतील कोविड रिपोर्ट प्राप्त झाले असून सोलापूर शहर परिसरात 11 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत, त्यामध्ये 6 पुरुष 5 महिलांचा समावेश आहे। 442 प्राप्त अहवालापैकी 431 अहवाल निगेटिव्ह तर 11 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत। रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या 61 इतकी आहे, तर शहर परिसरात एकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे। ती व्यक्ती महेश नगर सम्राट चौक परिसरातील 90 वर्षाचे पुरुष असल्याची माहिती महापालिका आरोग्य प्रशासनाने दिली आहे। दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण पुढील परिसरातील आहेत। यशोधन अपार्टमेंट एक पुरुष, रेसिडेन्स क्वार्टर सिव्हिल हॉस्पिटल एक पुरुष, बेगमपेठ एक महिला, सिद्धेश्वर सोसायटी भवानीपेठ एक पुरुष एक महिला, सम्राट चौक एक पुरुष, सागर चौक विडी घरकुल एक पुरुष, शिवगंगानगर कुमटा नाका एक महिला, हनुमान नगर भवानीपेठ एक महिला, इंद्रधनु रेल्वे लाईन एक पुरुष, एकता नगर WIT जवळ एक महिला। सोलापूर शहर परिसरात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधितांची संख्या 11,350 इतकी आहे, तर 614 जणांचा आजपर्यंत कोरोना संसर्गाने मृत्यू झाला आहे। रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 285 इतकी असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती महापालिका आरोग्य प्रशासनाने दिली आहे।